यानंतर भाजप खासदार भारती पवार यांची प्रतिक्रिया आली आहे आपल्यापर्यंत, बघूयात त्यांचं काय मत आहे या एन्काउंटरवर. आपल्या सोबत भाजपच्या खासदार आहेत डॉक्टर भारती पवार, त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण ते संसदेमध्ये आहेत आणि संसदेमध्ये 2-3 दिवसापासून हे संपूर्ण वादळ होतं. तरी मला अगोदर सांगा की काय प्रतिक्रिया आहे तुमची, जी घटना सकाळपासून घडलेली आहे, एन्काउंटर झाले चौघांचं. खरं तर हैदराबादमध्ये घडलेली घटना ही अतिशय खेदजनक आहे, निंदाजनक होती. आणि जेव्हा आपण महिला सुरक्षेचा विचार करतो तर मला वाटतं अशी घटना तर घडायलाच नको. पण आज जे काही एन्काउंटर झालं हैदराबाद पोलिसांच्या माध्यमातनं, मला वाटतं पीडितेला असेल, तिच्या परिवाराला आणि आमच्या सगळ्यांनाच याच्यातनं एक म्हणजे अन्याय दूर झाला आहे असं कुठेतरी वाटतं आहे की ही एक मानसिक विकृती आहे आणि तिच्या विरोधात सगळ्यांनी आपण जाऊन याच्या विरोधात लढलं पाहिजे. आणि हैदराबाद पोलिसांच्या माध्यमातनं हा अन्याय दूर झाला आहे असं मी म्हणेन. काही सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की मग अशा घटना एन्काउंटरच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही, याच्यामध्ये पोलिसांच्या याच्यातनं ते घेऊन जात असताना त्यांनी त्यांची हत्यारं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बरोबर बजावलेलं आहे. आणि जे अशा पद्धतीने बाजू घेत असतील तर ही दुर्दैवी घटना आहे. मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे. आणि जी काही म्हणजे इतकं घाणेरडं निष्कृत्य ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीत कोणी बाजू घेऊ नये असं मला वाटतं. जे घाणेरडे ज्यांनी आरोपी आहेत, ज्या आरोपींनी अशा प्रकारची म्हणजे पापी कृत्य करून ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात, मला वाटतं कोणीही त्यांची बाजू घेऊ नये. भाजप सरकारच्या माध्यमातून नेहमीच महिलांच्या प्रती एक वेळोवेळी एक सुरक्षेच्या बाबतीत ठोस निर्णय घेतले गेलेले आहेत. मागे सुद्धा स्मृतीजींच्या माध्यमातून जे बिल आलं ते मला वाटतं हे सगळेच कायदे कडक करण्याच्या दृष्टीने भाजप योग्य पाऊल उचलते. बिलकुल, एक महत्वाचं आहे की हे पावलं उचलली जात आहेत.